Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. नीट होत, संडू नकोस. हाताला काय लागलं हो हे? केवढी जखम झाली भाऊजी, जरा हळद आणा पाहू. काय नाही हो, चकमक वाईस. चकमक कसली? कोणाबरोबर? आता तुम्हाला काय सांगायचं, आम्ही चालत येत होतो, आमच्याकडे काही घरातलं सामान होतं, समोरून आले गोरे साहेब, त्यांना वाटलं आम्ही दरोडेखोर आहोत. हे सामान आम्ही लुटून घेऊन चाललोय, त्यांनी ते सामान हिसकावून घेतलं. याचं टाळकं फिरलं ना, हा गेला त्यांच्या अंगावर धावून, लय मारलं याला. शेवटी त्यांच्या हातापाया पडलो आणि जे होतं सामान ते त्यांच्या बोकांडी मारून दिलं आणि सोडवलं एकदाच याला. ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही. आता हा जो शिधा दिला आहे ना, तो पुरवून वापरा. परमेश्वर दयाळू आहेच, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. काळजी करू नका, हेही दिवस सरतील. अगं इतकं भाऊक होऊनही नाही चालत ग. निदान आपण तरी खंबीरपणे उभं राहायला हवं. बाहेर परिस्थिती कितीही बिकट असली तरी या परिस्थितीतही आपण आपल्यानं होईल तेवढं करतोय, हेही नसे थोडके, नाही का? आपल्या वागण्याचे समाधान आहेच. खरे सांगू का, मला हल्ली ह्यांची काळजी जास्त वाटते. कोणाची? बाळाची? ती कशाला? आत्ताचा हा मुलगा वरकरणी दिसायला किती शांत होता, पण त्याच्यावर जेव्हा प्रसंग आला तेव्हा जीवाची पर्वा न करता धावून गेला त्या गोऱ्यांवर. ह्यांना आपण ओळखत नाही का? त्या गोऱ्यांचा नुसता विषय निघाला तरी यांच्या मनातल्या ज्वालामुखीचा अक्षरशः उद्रेक होतो. यांनी जर असं काही पाऊल उचललं तर आपण थांबवू शकणार होत त्यांना. खरंय, बाळची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हा खरंय. काय आहे, आपण कितीही प्रयत्न केले तरी खरी परिस्थिती बाळपासून लपून राहू शकत नाही. आणि लोकात जर का असंतोष असाच वाढत राहिला तर असो, शक्य तेवढं आपल्याला बाळवर लक्ष ठेवावं लागेल. त्याच्या प्रत्येक कृत्याचा परिणाम या घरावर आणि तुझ्यावर काय होतोय याची त्यास जाणीव द्यावी लागेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.